तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, तो शेवटपर्यंत नक्की पहा. ज्या लोकांचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झालेला असतो त्यांचा मूलांक असतो 8. आता तुम्ही म्हणाल मूलांक म्हणजे काय? तर मंडळी, अंकशास्त्रानुसार मूलांकावरूनच तुमचं भविष्य बघितलं जातं. इतकंच नाही तर तुमच्या स्वभावाबद्दल सुद्धा सांगितलं जातं, त्याचबरोबर तुम्हाला करिअर विषयक मार्गदर्शनही केलं जातं. इतका महत्वाचा असतो अंकशास्त्रामध्ये मूलांक. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या जन्मतारखेवरून तुमचा मूलांक येतो आहे 8. मग आता आपण बघूया की 8 मूलांक असणाऱ्यांसाठी जून 2022 कसं असणार आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जून 2022 तुमच्यासाठी कसा असणार आहे हे जाणून घेण्याआधी जून महिन्याबद्दल सुद्धा आपल्याला थोडंसं जाणून घेतलं पाहिजे की जून महिन्याचं काय वैशिष्ट्य आहे. तर मंडळी, जून हा महिना येतो 6वा, अर्थात जून महिन्याचा अंक येतो 6. आता अंकशास्त्रानुसार 6 या अंकाचं सुद्धा वेगळं महत्व आहे बरं का. म्हणजेच काय तर 6 हा आकडा शुक्र ग्रहाचा आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ग्रह विलासी जीवन, प्रेम जीवन, लक्ष्मीकारक योग या गोष्टींसाठी ओळखला जातो. मग हा जून महिन्याचा 6 आकडा हा शुक्र ग्रहाचा असल्यामुळेच नक्कीच या महिन्यावर या ग्रहाचा प्रभाव असणार आहे बरोबर. पण इतकंच नाही तर या आकड्याची ताकद सुद्धा दुप्पट झाली आहे. का बरं दुप्पट झाली आहे? तर 2022 जून 2022 असल्यामुळे या शुक्र ग्रहाची ताकद दुप्पट झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण 2022 या सालाचा एकम अंक सुद्धा 6 येतो, म्हणजे 6ची डबल ताकद. आता एकम अंक म्हणजे काय? तर 2022 यातल्या प्रत्येक अंकाची बेरीज केली तर ती येते 6. आणि म्हणूनच जून 2022 यावर असणार आहे शुक्र ग्रहाचा प्रभाव. तर हा प्रभाव आपल्याला कसा बरं दिसेल? तर जून महिना तुम्हाला देईल विलासी जीवन, ज्ञान, बुद्धी, कीर्ती आणि त्याचबरोबर आर्थिक वाढीसाठीच्या संधी. जून मध्ये तुम्ही तुमच्यावर असणाऱ्या तणावावर मात करू शकाल. या काळात तुम्ही तुमच्या व्यवसायात गुंतवणूक करू नये, त्याऐवजी तुम्ही तुमचे सध्याचे व्यवसाय सुरळीतपणे चालवण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुम्हाला कोणताही ताण घेण्याची गरज नाही. नोकरी करणाऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल, कारण या महिन्यात कामाचा ताण जास्त असेल. त्याचबरोबर हा एक तात्पुरता टप्पा आहे. या काळात तुमचं लक्ष तुमच्या कामावर आणि तुमचं सर्वोत्तम देण्यावर असलं पाहिजे हे लक्षात ठेवा. तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला या महिन्यात जरा शिक्षणावर लक्ष केंद्रित करायला त्रास होईल. तुम्ही तुमची उद्दिष्ट साध्य करू शकणार नाही, परंतु तुम्ही तुमच्या अभ्यासात सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही नक्कीच काहीतरी चांगलं करू शकता. आता बोलूया तुमच्या प्रेमजीवनाबद्दल. प्रेमजीवनासाठी तर हा काळ अनुकूल आहे. या काळात तुम्ही थोडं शांत राहा आणि तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्या. हा महिना चांगला जावा यासाठी तुम्ही रोज 108 वेळा शनी मंत्राचा जप करू शकता. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.